जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू असून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. काल अखेरपर्यंत 53 जणांनी अर्ज दाखल केले आहे. आज अखेरपर्यंत किती अर्ज येतात यावर यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पारनेर तालुका आणि तालुक्याबाहेरील नेत्यांनी तालुक्यातील मतदारसंघासाठी अर्ज दाखल केले आहेत. अनेक अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून पारनेर तालुक्यातील मतदारसंघांमधून अनेक आजी माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 53 जणांचे अर्ज दाखल झाले असून यामध्ये पारनेर मधून विद्यमान आमदार निलेश लंके, महानगर बँकेचे चेअरमन उदय शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा अर्ज नगर मधून दाखल झाला आहे. नगर मधून भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच पद्मावती म्हस्के यांनी अर्ज दाखल केला आहे. महिला राखीव मधून जयश्री औटी, सुप्रिया वसंतराव पाटील, आशा तापकीर, पद्मावती म्हस्के, सुवर्णा सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. इतर मागास वर्गासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी सर्वात जास्त 15 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे आणि दीपकराव पटारे यांचे अर्ज आले आहेत. तर पाथर्डी मधून भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि मथुराबाई वाघ यांचा अर्ज दाखल झाला आहे. अशा प्रकारे अनेक दिग्गज नेते, विद्यमान तसेच माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.